माहिती करून दिलं त्यांना घराचा लाभ मिळणार आता. त्यांना अजूनही मागण्या होत्या मंडपातल्या, तुम्ही मागण्या मान्य केलेल्या आंदोलकांच्या? हो, त्यांच्या मागण्या आम्ही मान्य केलेल्या आहेत, त्यांना लेखी देतोय. यांच्या काय मागण्या होत्या? त्यांच्या घरकुलाची मागणी होती. तर आदिवासी मंत्री गावित यांना घेराव घालण्यात आलेला होता, दोन वेगवेगळे गट या ठिकाणी निवेदन देण्यासाठी सुद्धा जो आहे गाडी समोर मंत्री महोदया आले होते, त्यासाठीच त्यांना मागण्या ज्या आहेत त्या मान्य केल्या. घरकुल संदर्भात सुद्धा देऊ अशा पद्धतीचं ते त्यांच्याकडून सांगण्यात आलं. व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुते सह पराग डोबरे, झी मीडिया, नागपूर. तर धनगर समाजाला आदिवासींमधून आरक्षण देऊ नका अशी मागणी करणारे काही लोक आले होते. त्यासोबतच दुसरी संघटना होती जी घरकुलाच्या मागणी संदर्भात निवेदन देण्यासाठी आली होती. मात्र यावेळेला काही काळ गोंधळ झालेला होता, त्यामुळे मंत्री गावित चांगलेच संतप्त झाल्याचे दिसले. आंदोलकांनी गावितांना घेराव घातलेला होता. मात्र घरकुलासंदर्भातील जी मागणी आहे ती मान्य झाल्याचं मंत्री गावित यांनी सांगितलं आहे. त्यासंदर्भात लेखीही त्यांना सांगितलं जाईल, तसं आंदोलकांना कळवलं जाईल असंही गावितांनी स्पष्ट केलेलं आहे. तर धनगर समाजाला आदिवासींमधून आरक्षण नको या मागणीसाठी साखळी उपोषण सुरू आहे. त्याच पार्श्वभूमीवर एक गट त्याबाबतचं निवेदन देण्यासाठी आला होता. सह्याद्रीची उंची म्हणजे